विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट, दानिश शेख, गुलाम शेख, अजय बडदे, रवी कानडे, आदिल शेख, विकास पटेकर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्यावर 10 एप्रिल रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गंभीर गुन्हा असून वरील व्यक्तींना निलंबित करण्यात आले नाही. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असता जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत निलंबन करणे बंधनकारक असते. मात्र या प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन केले गेले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुन्हा दाखल होऊनही सदरील व्यक्ती कोणाच्या आशीर्वादाने कामावर रुजू झाले हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यक्तीचे तातडीने निलंबन करण्याची मागणी आरपीआयच्या ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली. अन्यथा 24 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.